औरंगाबादमध्ये महावितरणनं GTL नावाच्या खासगी कंपनीला वीज बिल वसुली आणि वितरणाचं काम दिलं होतं, पण अवघ्या 4 वर्षातच महावितरणनं करार मोडीत काढला. त्यावेळी कंपनीनं थकवलेले करोडो रुपये वसूल करण्यासाठी महावितरण काहीच का करत नाही, आणि पाहूया या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. औरंगाबाद शहरातल्या वीज वितरण आणि वसुलीचं काम 1 मे 2011 रोजी GTL या खासगी कंपनीकडे देण्यात आलं होतं. हा करार 15 वर्षांसाठी होता, मात्र 10 नोव्हेंबर 2014 रोजी महावितरण कार्यालयानं हा करार रद्द केला आणि 17 नोव्हेंबर 2014 पासून GTL कडून शहराचा वीज पुरवठ्याचा कारभार काढून घेण्यात आला. हा निर्णय घेताना GTL कंपनीकडे 421 कोटी रुपयांची थकबाकी होती, मात्र करार रद्द झाल्यानं या खासगी कंपनीनं 1 रुपयाची थकबाकी अदा केली नाही, त्यामुळे महावितरणनं 150 कोटींची GTL ची बँक गॅरंटी जप्त केली. आता महावितरणचा लढा होता तो उरलेल्या 270 कोटींसाठी, पण महावितरणनं त्यासाठी नोटीस पाठवण्यापलीकडे काहीच केलं नाही. यामध्ये महावितरणचे अधिकारीही गुंतले असल्याचा आता आरोप होतोय. हे सर्व ऊर्जा मंत्र्यांना माहीत असताना ऊर्जा मंत्री शांतपणे बघत आहेत, त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, काही होत नाही. औरंगाबाद सारख्या शहरात 700 कोटी घेऊन जाते कंपनी आणि महावितरणचे अधिकारी, त्या जवळपास 270 कोटी थकबाकी आहे. या सगळ्या व्यवहारात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 2011 मध्ये GTL कंपनीला महावितरणनं ताबा दिला, त्यावेळी 900 कोटींचं साहित्य त्यांना दिलं होतं, मात्र 2015 मध्ये ताबा परत घेताना 770 कोटींचं साहित्य परत घेतलं. या कागदपत्रांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांची सही देखील आहे. मग 220 कोटींची साधन सामग्री गेली कुठे असा सवाल उपस्थित होतोय. याबाबत काही ठोस पुरावे सुद्धा नाही. महावितरणनं कोट्यवधींची स्क्रॅप GTL ला दिली होती, मात्र करार मोडीत निघाल्यानंतर हा माल कुठे गेला? GTL नं त्यांच्या कार्यकाळात शहरातल्या 8 केंद्रातून 1,72,626 मीटर बसवले. त्याचं डिपॉझिट कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे, ते पैसे कुठे गेले? मात्र ती वसुली नियमानुसार नसल्याचं कोर्टानं आदेशित केले. ती रक्कम 22 कोटींवर आहे, त्या पैशांचं काय झालं? हे आणि असे अनेक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते मझहर खान यांनी केलेत. एवढंच नाही तर ह्याबाबत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी देखील विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी चौकशीचे आदेश दिले, मात्र वर्ष उलटलं तरी काहीच झालं नसल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. त्यांनी एक सदस्य समिती नेमली आणि त्याला सपोर्ट सपोर्ट करण्यासाठी आणखीन 2 भाटिया मॅडम एक आणि सुभाष साबणे आणि मी या समितीचे सदस्य. 3 महिन्यामध्ये जर अहवाल दिला नाही तर याचा CID मार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा ऊर्जा मंत्र्याने विधानसभेत केली. आज 1 वर्ष उलटून गेलेलं आहे, काही झालं नाही. एकूणच हा सर्व घोटाळा 600 कोटींवर जातोय, तरी सुद्धा विभागीय पातळीवर याची चर्चा सुद्धा नाही. चौकशीचं काय झालं याचं उत्तर ऊर्जा मंत्री देऊ शकतील? खरंच यामध्ये घोटाळा झाला तर दोषींवर कारवाई होणार का? आणि नसेल झाला तर किमान आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे. आता चेंडू आहे तो ऊर्जा मंत्र्यांच्या पुढे. ते नेमकं काय करणार ह्यावरच पुढचं चित्र अवलंबून असेल. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत. विशाल, अत्यंत म्हणजे आपण एक साधं उदाहरण आहे की सामान्य माणसाचं वीज बिल थकीत असेल 2-4 महिन्याचं, तरी त्याच्यावर महावितरण कारवाई करते वसुलीसाठी, कोट्यवधींची थकबाकी आहे, या GTL ला पाठीशी घालणारा कोण नेता आहे, कोण वरिष्ठ अधिकारी आहेत महावितरणमधले? अगदी खरं आहे गिरीश, सामान्य माणसाला अगदी 1,000-2,000 रुपयांसाठी त्रास देणारी महावितरण कंपनी एका खासगी कंपनीकडे मात्र कोट्यवधी रुपये का सोडून देते असा प्रश्न निर्माण होतोय. महावितरणची याच्यात एकूणच भूमिका संशयास्पद आहे. ज्यावेळेस हा करार रद्द केला त्यावेळेस महावितरणनं GTL कंपनीची बँक गॅरंटी जप्त केली होती, 150 कोटी रुपये जप्त केले. त्याचवेळी यांच्यावर कराराचा भंग झाला म्हणून GTL कंपनीवर गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं असं या प्रकरणात आरोप करणारे सांगतात, मात्र त्यावेळेस गुन्हा दाखल झाला नाही, त्यानंतर फक्त नोटिसांचा खेळ चालला. या सगळ्या प्रकरणाला आता 2 वर्ष उलटले. हा प्रश्न विधानसभेमध्ये शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उचलला, यावर चर्चेची मागणी केली आणि यावर सरकारकडे उत्तर मागितलं. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा विधिमंडळात बोलताना यावर
एक सदस्यीय कमिटी बसवण्यात येईल आणि सुभाष साबणे आणि संजय शिरसाट हे कमिटीमध्ये असतील आणि ही कमिटी 3 महिन्यामध्ये रिपोर्ट देईल आणि जरी या कमिटीतून सत्य बाहेर येऊ शकलं नाही किंवा जे तक्रार करणारे आहेत डॉक्टर मजहर खान आणि संजय शिरसाट यांचं समाधान झालं नाही तर सीआयडी चौकशी करण्यात येईल अशी घोषणा सुद्धा त्यांनी केली. मात्र ही कमिटीची एक फक्त नावापुरती बैठक झाली, त्यानंतर या कमिटीची कुठलीही बैठक झाली नाही. जे अधिकारी या कमिटीवर चौकशीसाठी बसवले होते त्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा बदल्या झाल्या आणि त्यामुळे आता हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळण्यात जमा आहे असं चित्र आहे. यावर कुणीही बोलायला तयार नाही, ऊर्जा मंत्री बोलत नाही, संबंधित अधिकारी सुद्धा बोलत नाही. त्यामुळं महावितरण इतके मोठे पैसे एका खासगी कंपनीला का सोडून देते असा प्रश्न निर्माण होतोय. सीआयडी चौकशी घोषणा करणारे ऊर्जा मंत्री कुठे गेले असा प्रश्न निर्माण होता. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे आणि त्यातून यात जो घोटाळा झाला आहे यातले दोषी शोधण्याची गरज आहे आणि ही जी कंपनी आहे ही नक्की कोणाची आहे, राज्य सरकार, ऊर्जा मंत्री, महावितरण प्रशासन नक्की कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे सुद्धा शोधण्याची गरज आहे. त्यानंतरच या घोटाळ्याची पाळमुळे बाहेर येऊ शकतील आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ शकेल. अगदी बरोबर विशाल, हाच खरा मुद्दा आहे. महावितरणच्या वसुलीसाठी ऊर्जामंत्री अनेक योजना जाहीर करतात, मात्र एका खासगी कंपनीला वसुलीसाठी एवढी कोट्यवधींची थकबाकी असताना एवढं झुकतं माप का दिलं जातं हाच खरा प्रश्न आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका पण आपण जाणून घेणार आहोत.